कोरोनाच्या लढाईत महापालिकेत काम करणाऱ्या आरोग्य सेविका कौतुकांपासून वंचित आहेत. तुटपुंज्या मानधनावर महापालिकेत काम करणाऱ्या या आरोग्य सेविकांची परिस्थितीबरोबर कोरोनात सुद्धा अहोरात्र सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या लढाईत सर्वत्र पोलीस, डॉक्टर, आरोग्य विभाग आणि प्रशासन यांचं सर्वत्र कौतुक होत असताना महापालिकेच्या तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविका कायम कौतुकापासून दूर आहेत. महापूर असो, कोरोना असो किंवा महापालिका क्षेत्रात डेंग्यू मलेरियाची साथ असो, संपूर्ण सर्वेची जबाबदारी आरोग्य सेविकांवर असते. महापालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेऊन त्यांची माहिती प्रशासनापर्यंत पाठवण्याची संपूर्ण जबाबदारी यांची असते. सांगलीत आलेल्या महापुरात सुद्धा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. महापालिकेच्या नगरसेवकांनी जर आपले मानधन आशा वर्कर्स यांना देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं, मात्र वर्षानुवर्षे महापालिकेत मानधनावर जबाबदारीनं काम करणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविका कायम कौतुकापासून वंचित आहेत. त्यांच्याकडे कधीच प्रशासनाचं लक्ष नसतं. सध्या कोरोनाच्या लढाईत होम क्वारंटीन नागरिकांची दररोज घरात जाऊन माहिती गोळा करण्याचं काम या आरोग्य सेविका आशा वर्कर्स यांना घेऊन नियमितपणे करीत आहेत. विजयनगर परिसरात कोरोना आजारानं मयत झालेल्या व्यक्तीच्या परिसराचा संपूर्ण सर्व्हे या आरोग्य सेविकांनी केला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनावर नियंत्रण राहत आहे. कोरोनाच्या लढाईत पोलीस, डॉक्टर, प्रशासन यांच्यासोबत या आरोग्य सेविकांची सेवाही महत्त्वाची आहे, मात्र समाजापासून त्या कायम दुर्लक्षित आहेत. आज महापालिकेच्या आरोग्य सेविका या ज्या गेल्या 1.5 महिन्यापासून या कोरोनाच्या लढाईमध्ये कार्य करीत आहेत, त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. अतिशय धोकादायक अशा परिस्थितीत या आरोग्य सेविका काम करत आहेत. आपला संसार, आपली मुले बाळे या सर्वांना बाजूला ठेवून, जीवावर उदार उठून, मनावर दगड ठेवून हे काम करीत असताना त्यांच्याकडे मात्र महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. अपुरे वेतन आणि कित्येक वेळेला वेळेवर होत नसलेले वेतन, अशा परिस्थितीत ह्या आरोग्य सेविका आपले काम प्रामाणिकपणे आज पार पडत आहे. परंतु राज्य शासनाने, केंद्र शासनाने किंवा अन्य कोणीही त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. महापालिका प्रशासन अन्य बाबींवर कित्येक लाखो रुपये खर्च करीत असताना या आरोग्य सेविकांच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने केलेले दुर्लक्ष हे खरोखर गंभीर बाब आहे. हे काम करत असताना खरं म्हणजे या आरोग्य सेविकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीर होण्याचे खूप चिन्हे असतात, परंतु या सर्वाकडे दुर्लक्ष करून सर्वे करण्याचं हे अत्यंत महत्त्वाची कामगिरी या आरोग्य सेविका पार पाडत असताना यांचे मानधन मात्र अतिशय तुटपुंजे आहे, हे अतिशय खेदाची बाब आहे.